गटारीमध्ये कचरा आणि खरकट टाकण्याच्या कारणावरून फोंडे आणि कचरे या दोन कुटुंबात वाद झाला होता या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या आकाश वांजळे या अठ्ठावीस वर्षाच्या युवकाचा बुधवारी रात्री खून झाला कोल्हापुरातील नाना पाटील नगरमध्ये ही घटना घडली हल्लेखोर भरत सुरेश आणि मारुती कचरे यांनी लाथा बुक्यांनी मारहाण करून आकाश वांजळेवर कोयत्यानं हल्ला केला त्यामुळे आकाशचा मृत्यू झाला दरम्यान करवीर पोलिसांनी तिघा हल्लेखोरांना अटक केली आहे कोल्हापुरातील क्रांतीसिंह नाना पाटील नगर परिसरात बीएसएनएल मधून सेवानिवृत्त झालेले आनंदराव वांजोळे त्यांचा वर्षाचा मुलगा आकाश रस्त्याच्या कामावर एका कंत्राटदाराच्या हाताखाली काम करायचा या परिसरात दत्तात्रय फोंडे आणि भरत कचरे हे कुटुंबीय एकमेकांच्या एक शेजारी राहतात कचरा टाकण्याच्या कारणावरून या दोन्ही कुटुंबात वाद आहेत याबाबत करवीर पोलिसात नोंद देखील झाली होती त्या दोन्ही कुटुंबात वाद झाल्यानंतर दरवेळी आकाश वांजोळे दत्ता फोंडे यांची बाजू घेऊन कचरे यांच्याशी वादावादी करायचा त्यामुळे कचरे कुटुंबियांचा आकाशवर राग होता बुधवारी रात्री गटारीमध्ये खरकटे टाकण्याच्या कारणावरून पुन्हा फोंडे आणि कचरे कुटुंबात वाद झाला त्यावेळी दत्ता फोंडे यांनी फोनवरून आकाशला या वादाची कल्पना दिली त्यानंतर अनिल मुळीक आणि उमेश स्वामी या दोन मित्रांसह आकाश वांजोळे घटनास्थळी गेला त्यावेळी दत्ता फोंडे यांना कचरे कुटुंबियांकडून मारहाण सुरू होती फोंडे यांना सोडवण्यासाठी आकाश मध्ये पडला आणि कचरे कुटुंबियांनी त्याच्यावरही हल्ला केला आकाशला करत मारहाण करून सुरेश कचरेनं कोयत्याना आकाशच्या मानेवर घाव घातला त्यामुळं अतिरक्तस्रावामुळे बेशुद्ध होऊन आकाश रस्त्यातच कोसळला दरम्यान फोंडे यांच्या टेम्पोतून आकाशला सीपीआय मध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच आकाशचा मृत्यू झाला होता बुधवारी रात्री खुनाचा हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोर कचरेबंधूंना अटक केलीय